पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाण्यात ठाण्यात भाजप वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन देखील देण्यात आले भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील जेवणाळा परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आयोजित प्रचार सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या अनुषंगाने ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात असून अनेक पोलीस ठाण्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदने देण्यात आली आहेत याच अनुषंगाने फुलंब्री तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने आज फुलंब्री पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले तालुका अध्यक्ष सुभाष शिरसाट पंचायत समिती सभापती सविता फुके जिल्हा परिषद गटनेते शिवाजीराव पाथरीकर मंगला वाहेगावकर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर उपनगराध्यक्ष अकबर पटेल योगेश मिसाळ अजय शेरकर वाल्मिक जाधव एकनाथ ढोके शेखर पालकर अभिषेक गाडेकर सविता नवले गजानन नागरे गणेश राऊत अजय नागरे रत्ना सोनवणे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलमरी